नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावानं बहिणो. झाला ताले कोण यायला उशीर झाला आपल्याला यायला, पण काय नक्की नव्हतं जायचं. ये ना, ये का? हा ये ना. तर भावानं बहिणो, माहिती का, आता दाजीला काय म्हणजे सहनच होत नव्हता. पण बायकोनी विचार केला नाही, मी आज नवऱ्याला दवाखान्यात नेणार. मेलन रावते नि मला दवाखान्यात. आता येता येता बाजार हाट नव्हता, काहीच नव्हतं, लेकर बाळ खायची. तर कसं आहे भावानं बहिणो, मी सारखं म्हणजे लेकरबाळांचा म्हणजे नाव काढतो, लेकरबाळांचा हा शब्द मी घेतो तोंडात. तर एका जणाचं म्हणजे मला कायम कमेडी येते, लेकरबाळ लेकरबाळ. आणि आता बायकोचं कसं आहे, ते डायलॉगच झालेलं आहे. ती काय कोणचं काय आण आहे का, काय कसलं रे ती, काय काय म्हणते रे तू ती. होय, हा ती काश्याचं काकानं कुठं काय नो काय नो. हा आता ती डायलॉगच झालेला आहे. कमेंट मध्ये येत दाजीला ती, बरं येई ना का आला तर जाऊ द्या. पण आता बरं वाटतंय भावानं बहिणो, लय म्हणजे मला तकलीफ झाली बरं का, तिथं दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी लय दाबलं जोरात जोरात. काय सांगू तुम्हाला भावानं बहिणो, कातरीन कटकुणी कातळा जाते ही वढायचा जॅम झालो मी, नको नको झाली माझी. हो आता काय आलंय नशिबाला भावानं बहिणो, काय करता आता. हा ती काय झालं, केळ आणली एक डझन उपास तुमच्या बनवून त्याला उपास आयला मी उपास दाजीला. नाही दाजी नाही उपास धरला का, ती गोळ्या औषध खायचे म्हणून. म्हणून मग भावानं बहिणो काय आता बाय कोणी दिवसभर काय खाल्लं बी नाही, केळं नाही खाल्लं, फक्त मागाशी चहा पिली का, मागाशी पिली चहा पिली. आणि ओघा आले आले काय नाही, दुसरे स्वयंपाक पाणी चाललाय बायकोचा. काय तयारी जेवणाची, काय जेवणाची तयारी चाललेली बाय लगी काळजी. आपला नवरा दुखण्यात आहे, हा नवऱ्याला चांगलं चांगलं करून घालायचं. ही डोक्यात बायकोच्या देहासाठी खास चालू केला. त्याला त्या दाजी एका ताईनी मला सांगितलं होतं म्हणजे फोन करून की दाजी ही आणा ती आणा अमक आणा, लवकरात लवकर नीट व्हा क्लिअर व्हा. आता त्याची तयारी व्हायलीच भावानं बहिणो. मग आता सांगा बायको आपला नवरा एवढा म्हणजे आता या दुखण्यामुळे काय झालं, टाक्यामुळे ह्याच्या त्यामुळं दुखण्यामुळे म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यामुळे जास्त जरा तकलीफ मध्ये ना. ही बघूशी नाही वाटलं तिला आज माझी तकलीफ. विचार नाही केला, फार पाच साडेपाच वाजले होत्या. हाणला ना बायकोनी नाटा गाडीला बसा म्हणली माग नेलं शेवट दवाखान्यात बायकोनी आज. तेव्हा आता दाजीला झालं बरं वाटतंय, चाललाय साईपाक बायकोचा. आता कसं आहे भावानं बहिणो, मग बाजार हाट आणला तर म्हणलं चला आम्ही मदत करू लागतो. काय सगळं बाजार हाट सगळं नीट करून सगळं याच्यात ठेवलं, काय फ्रीज मध्ये ठेवलंय, दिसतंय घाऊ का बटाटी काय काय बाला शेण वटाणा परत ही काय बटाटी इकडे पडल्यात बोकळा शेंगदाणं काय म्हणजे. आता दाजीला काय भावानं बहिणो माहिती का, अयो आता हे कसं आहे आपल्याला म्हणजे काय माणसं म्हणतात ही सोयाबीन खा, हे काय सोयाबीन सोयाबीन मग आणलं आपलं पालेभाज्या ही ती दुसरं काय आपलं असं भाजीपालाच नव्हता राहिला. आता बायको म्हणायला लागली नवरा काय खायचा रोज, हा पोरींना बी सही नाही डब्याला म्हणून काय. तर भावानं बहिणो माहिती का, चाललंय माझं काम, बायकोचा चाललाय तिकडे साईपाक आणि मी बसलोय आपला नीट करते इथं. तर आली आपली केळं देतो तिला, केळं राहिली देणारच नाही बघा बोलण्याच्या नादात तुम्हाला केळं दे. बाकर भाऊनी काय खाल्लं का, जेवण केलं कवा पुरी आता आई खात्यात पुरी केळ निश्चित उद्या सकाळ खातो ना काय कधी वाजून बोल झोपलं
सहा पाच राहते कोण खाली बसून जाते खाली बसून जाते का येऊ तिकडे तर कसं आहे भावाचं बोलणं माहिती का दाजी आहे ना दाजी आता दाजीला मस्त तकलीफ होती दाजीला मस्त 22 टाक पडलेलं इथं पण तरी बी आपण कसं आहे भावानं बोलणं आपलं फिरत राहतो मी सारखं काय ना काय आपलं काय ना काय व आपलं शरीर हालत ठेवायचं असं दाजी डोक्यात असत काय आता तुम्ही म्हणता दाजीला एवढं लागलंच नाही काही मग म्हणजे काही भावा बहिणीला वाटत असं नाही मग काय दाजीला लागलं नसतं एवढं काय दाजी चांगला चालतोय फडाफडा बोलतोय हा म्हणजे इकडं तिकडं बाहेर हिंडताना दिसतोय सगळ्या गोष्टी दिसतोय मग काय लागलंच नसेल पण आपल्याकडे पुरावा आहे सगळं त्याच की दाजीला टाका किती पडल्यात ही तुमच्या समोर आहे सगळं ही काय म्हणजे डुप्लिकेट नाही चाललेलं ही टाकं फिकं पडलेलं एवढं मरणाचं ही सगळं डुप्लिकेट नाही कोण मरणात आहे काय हा असं ना बर नमस्कार मध्ये बायडा ते ना बर बर ही तर काय नाही आपल्या जेवढी घरची आहे तर जेवढी बाहेरची आहे तेवढं पुरावा देत तिकडे आली बाबा ए बायडा ते किती लागलं आपल्याला मला लागले किती टाकं पडले नाही 25 का काय 22 तर इकडे 3 आहे का कसला चेहरा होता आर्या आर्या सगळ्यांनी बघितलं अरे त्या डॉक्टरनी काय केलं माहिती घोखी वाटायचं इथं जे आलत ना टाकावर कच कोणी कापला असा कात्रीनी कापला मग काय आज रक्त बंबोळ झालं त्याने ते औषध धरलं ते जाऊ इथं आणि नाकाला आहे ना सगळं खपले होते ना सगळं कात्रीन सगळं गोडगोड काढलं ते काय करीन मरा रडायला मला टचकून रडायला इथं माहिती का त्यांनी सगळं पांढरा शिपीतच केलंय सगळं नाक माहिती का ही जखम केवढी मोठी होती ही त्यांनी कात्रीने असं कातरून 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 काढलं लय मला तकलीफ होती म्हणलंय मनाने खपल्या पडत्यात नाही म्हणला आतमध्ये जखम असती बघावं लागती म्हणलंय दिसतंय का पांढरा शिपीत ही भावानं बनणं सगळं त्यांनी मला येणे त्या औषधाने धुवून काढलंय सगळं टोटल ही सगळं आता अजून 2 दिवसांनी गेले अजून त्यो ही जी दिसतय ना भावानं म्हणून खरडू खरडू काढीन त्यो मग काय तर सगळ्या खपल्या काढल्या त्यांनी म्हणून घेत ना ते औषध आहे त्याला पण हे डॉक्टरच काय होतंय माझ्या का ही प्लॅस्टिकच चिपतो काय ना त्याच्यामुळेच घाम असतंय काय ना आतून गाडी मी तिमी होतंय का म्हणून मला असं खात सारखं गाडी ते नाही ते हे घाम असतंय का माहितीये का आज भावानं पण तिथं गेलतो मी तर म्हणलं ही टाकं ओलंय टाकं ओलंय म्हणलं ही काय प्लॅस्टिकचा कागद असल्यावर चिकटीवला डायरेक्ट वरून मग ती गाम जण नाही तर काय होईन हा त्याच्यात दाजीने 4 वाजता जाडून घेतलं बाहेर त्याच्यामुळे ती गाम फोटला मारण्याचा मला हातपाय थरथर कापाय लागलं दाजीच हा म्हणून मग भावानं म्हणलं ही काय झालं जरा ओलं झालं का काय असं टाकं ओलं निघालं का काय माझं डोकं चाललं नेमकं काय माझं डोकं खाजवायला लागलं अहो तकलीफ देतात लय तिथं काय सांगू तुम्हाला मारण्याची दाजीला पण आता टाक खोलायच्या वेळेस बी अजून त्रास होणारच आहे बरं का दाजीला असं काय नाही पण जर आता काय झालं हि तर 3 टाक इथं फोट काय जागे येतोय का नाही दाजीचं का जरा असं वर होतोय वट पहिल्यासारखं दिसतंय का नाही काय माहित का बदल दिसतोय दाजीच्या चेहऱ्यात काय सांगता नाही यायचं भावानं बहिणं आपल्याला पण बघू अजून 4 दिवसात 8 दिवसात अजून फरक दिसन दाजीच्या चेहऱ्यात ऐका नाही आता कुठंतरी जरा बरं दिसायला लागलंय
आहे का नाही? म्हणजे काळा भांगार नाही दिसत ना तिरा का? दिसतोय सांगा बा तुमच्याच मनाने मला, दिसतोय का काळा भांगार? आता दाढी जरा कसं आहे, श्रावण महिन्यामुळे जरा थांबलाय दाजी, श्रावण महिन्या एकदा झाला ना मग जरा चक्काचक तिली दाजी, आता दाढी ठेवणारच नाही, पूर्ण दाढी करणार आता, पहिल्यासारखी आपली दाढी दिसा दोन दिवसाला दाढी करणार दाजी, पण ती कधी? श्रावण संपल्यावर, आता आपल्याला दाढी इथून पुढे ठेवायचीच नाही, ठेवली आतापर्यंत दाढी दाजीनी, आता नाही ठेवायची दाढी, कंटिन्यू आपली दाढी कडीत राहायची दोन दोन दिवसाला चक्काचक, दोन तीन दिवसाला बस लय झालं म्हणाय नको भावा बहिणीने की दा हो काय माणूस दाढी करीना काहीच व्हायना नामक व्हायना फार व्हायना, त्याच्यापेक्षा कसं आहे की ही केस आपली काळी करायची नेहमी आणि आपली दाढी कळीत राहायची दोन तीन दिवसालाच, दिसायलाच नको ना खराब, मग कसं दिसेल मग, चक्काचक दिसलं पाहिजे ना मग, असं म्हण नाही भावा बहिणींचं सगळ्यांचं, बर चला जाऊ द्या भावा म्हणून मी काय आता जास्त बोलत नाही, दाजी चलाक माणूस आहे त्याच्यामुळं कसं आहे भावा बहिणीनो दाजी म्हणजे आपलं सारखं हांग आग आहे ना, आपल्याला गाळपणा नाही जमत, पहिल्यापासून गाळपणा नाही जमत आपल्याला, खरं सांगायची परिस्थिती हा बर चला जास्त काय देऊ तुला ठेवू का मग आता मी फ्रीज मध्ये का बटाटे बटाटे मध्ये टाकतो मी ठेवून देतो फ्रीज मध्ये आता तर येईनच तुम्हाला मर का माहिती का भाऊ ना बहिणी आता हिडू येईलच बघायला म्हणजे काय केलाय काय नाही बेताचा हिडू येईलच तो बाबा तुम्हाला बघायला बसले काय बाहेर गप्पाच्या पाणी थंडी आता दाजी कसा आहे बाहेर निघू शकत नाही थंडी गाठा गोट्याच लय दाजीने संरक्षण केलंय स्वतः जपून आता काय करता भाऊ बाय बाय सगळ्यांना